राज्यातील विविध महापालिकांच्या रिक्त पदांसाठी 9 जानेवारीला पोटनिवडणुका होणार आहेत. त्या अनुषंगाने पनवेल महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 19 मध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी दिवंगत भाजप नगरसेविका मुग्धा लोंढे यांची कन्या रुचिता गुरुनाथ लोंढे यांना भाजप जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी मंगळवारी उमेदवारी जाहीर केली आहे. पनवेल महापालिकेच्या पोटनिवडणुकीसाठी रुचिता लोंढे 16 डिसेंबरला आपला अर्ज भरणार आहे. रुचिता या आर्किटेक्ट असून स्वप्नील कल्याणकर आर्किटेक्चर फर्ममध्ये कार्यरत आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना रुचिता लोंढे यांनी सांगितलं की आईचं स्वप्न माझ्यामार्फत पूर्ण करायला मिळणं हा माझ्यासाठी मोठा आनंद आहे. दरम्यान या पोटनिवडणुकीसाठी 9 जानेवारीला मतदान होणार असून 10 तारखेला मतमोजणी आहे. भाजपतर्फे रुचिता लोंढे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानं पनवेलच्या नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. या संदर्भात रुचिता लोंढे यांनी अधिक माहिती मल्हार टीव्हीला दिली आहे. नमस्कार, मी रुचिता मुग्धा गुरुनाथ लोंढे. भारतीय जनता पार्टीतर्फे येणाऱ्या 2019च्या पोटनिवडणुकीमध्ये मला उमेदवारी जाहीर झाली, त्यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर आणि पनवेलचे लाडके आमदार प्रशांतदादा ठाकूर यांचे मी आभार व्यक्त करते. आईचे स्वप्न पूर्ण करण्याची आज मला जी संधी मिळाली आहे, त्या संधीचं सोनं करण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. आई ज्याप्रमाणे कार्यरत होती मी त्याप्रमाणे कार्यरत राहीन. तसंच माझ्या शिक्षणाचा जितका उपयोग मला पनवेलच्या सर्वांगीण विकासासाठी करता येईल तितका उपयोग मी कायमच करत राहीन. आणि ह्यासाठी पनवेलचे नागरिक मला सहकार्य करतील अशी मी आशा व्यक्त करते. जरी लहानपणापासून भारतीय जनता पार्टीचं वातावरण माझ्या घरात असलं तरी राजकारण हा माझ्यासाठी एक नवीन विषय आहे. आणि त्यासाठी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, पनवेलचे नागरिक आणि पत्रकार बांधव हे यांचं मार्गदर्शन, आशीर्वाद आणि सहकार्य मला वेळोवेळी मिळेल अशी मी आशा व्यक्त करते. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.